पुणे पुरालेखागाराची ही 122 वर्ष जुनी पुराण वास्तू, म्हणजेच पुण्याचं प्रसिद्ध पेशवे दफ्तर. इथे सगळ्यात नवीन गोष्ट म्हणजे ही दगडी वास्तूच आहे, जी आपल्या पोटात शेकडो वर्षांचा इतिहास साठवून बसली आहे. शिवकालापासून ते ब्रिटिश कालापर्यंतचा सारा महसुली इतिहास, ज्यावरून महाराष्ट्राचा सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक इतिहास लिहिता येतो, कोट्यवधी कागदपत्र या दफ्तरी आहेत. शिवकालातली कागदपत्र तर इथे मिळतातच, पण ब्रिटिशांची सत्ता आल्यावर पेशव्यांच्या काळात राखलेलं सर्व दफ्तर शनिवारवाडा जाळल्यावर इथे आणलं गेलं. जिथं जिथं मराठ्यांची सत्ता होती, महाराष्ट्रापासून वरचा भाग, लाहोर, अटक, बंगाल असेल, कलकत्ता असेल, खाली साऊथमध्ये काय काय घडामोडी झाल्या, कुठं कुठं लढाया झाल्या, कुठल्या कुठल्या गावांमध्ये लोकं कशी राहत होती, तिथली देवस्थानं असतील, तिथल्या जमिनी असतील, ती गड किल्ले असतील, नंतर शस्त्र असतील, पात्र असतील, तोफखाने असतील, घोडदळ असेल, हत्तींविषयी अशी अत्यंत विस्तृत माहिती त्या काळच्या इतिहासावर प्रकाश टाकणारी आपल्याला इथं बघायला मिळते. केवळ सरकारी कामांसाठीच नव्हे तर इतिहास लिहिणाऱ्या संशोधकांसाठी अतिमहत्वाच्या अशा या पुरालेखागारात सध्या एक पर्वतकाय काम सुरू झालंय. ते आहे या कोट्यवधी कागदपत्रांच्या रुमालांच्या डिजिटायझेशनचं काम. याची प्रिझर्वेशन मायक्रोफिल्मिंग किंवा स्कॅनिंगमध्ये जर केली तर मायक्रोफिल्मिंग 200 ते 300 वर्षापर्यंत आपण ते जपून ठेवू शकतो. तर त्या अनुषंगाने आपण डिजिटायझेशनवरती भर टाकत आहोत. आर्थिक पण त्याच्यावरती भर असतं. तर त्या अनुषंगाने आपण करतोय. आणि तरी ज्या स्पीडमध्ये आपण आज चाललेलो आहे तरी त्याला 10 वर्ष किमान लागतील. जवळपास 4 कोटींहून अधिक असलेली ही कागदपत्रं जीर्ण झाली आहेत. बहुतांश मोडीमध्ये असलेले यातले कित्येक कागद अजून वाचलेच गेले नाहीयेत. त्यांचा अभ्यास व्हायचा असेल तर ती टिकवणं अत्यावश्यक होतं. तर आतापर्यंत आज घडीपर्यंत म्हणजे कालपर्यंत 190,000 पर्यंत कागदपत्र फ्रेम्स स्कॅन झालेले आहेत. दररोज साधारण 9 ते 10 हजार आमचं फ्रेम स्कॅन होतात. जर आपण असा अंदाज केला की 39,000 ही जी रुमाल्स आहेत त्याच्यातली 4 कोटी कागदपत्र, तर वर्षही बरीच द्यावी लागतील स्कॅनिंगचं काम करायला. सुरुवातीच्या नियोजनामध्ये आम्ही जे रेग्युलर सध्या सातत्याने ज्याचा ज्या कागदपत्रांचा वापर करावा लागत आहे, नाम कमिशनचं काही रेकॉर्ड, त्याच्यापासून सुरुवात केलेली आहे. सध्या या पुरालेखागारात 14 स्कॅनर्स काम करत आहेत. प्रत्येक कागदाचं स्कॅनिंग करून 2 वेगवेगळ्या हार्ड डिस्कवर कॉपीज केल्या जात आहेत. रोज साधारण 10,000 कागदांचं डिजिटायझेशन होत आहे. हम मंत्री जी से मिलेंगे और उनसे हम बात करेंगे हमारे ऑर्डर के एक्सटेंशन की, जो 31 मार्च को एक्सपायर हो चुका है. बट ओवरऑल देखा जाए तो पूरी आर्काइव्स खत्म करने के लिए 3 या 4 साल की जरूरत पड़ेगी और हमें हमारा टीम साइज भी 2 गुना या 3 गुना करना पड़ेगा. हमारा यही विषय है कि ये सारे डॉक्यूमेंट्स जो हमारे पूर्वजों द्वारा लिखे हुए हैं, दैट शुड बी अवेलेबल ऑनलाइन. एनीबडी कैन व्यू इट ऑन एनी ऑफ हिज मोबाइल डिवाइस लाइक आईपैड एंड एटसेट्रा, प्रोवाइडेड गवर्नमेंट गिव्स अस परमिशन टू मेक इट ऑनलाइन. केवळ महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशातल्या अनेक मान्यवर इतिहास तज्ञांनी या दफ्तराचा वापर संशोधनासाठी केलाय. अनेकांना आपल्या पूर्वजांच्या मालमत्तेचे रेकॉर्डही इथे सापडतात. जेव्हा हे डिजिटायझेशन पूर्ण होईल तेव्हा ते ऑनलाईनही उपलब्ध करता येईल. प्रश्न इतकाच आहे की बहुसंख्य कागद मोडी लिपीत आहेत आणि या लिपीच्या प्रसारासाठी सुद्धा प्रयत्न करावे लागणार आहेत. दस्तऐवजीकरण ही भारतीय इतिहासाची कायमच दुखरी नस राहिली आहे. इतिहास एकतर लिहिला गेला नाही, जर तो लिहिला तर तो जपला गेला नाही, आणि जिथं तो जपला गेला तो कायम आक्रमकांनी नष्ट केला. पण तरीही काही अशी ठिकाणं आहेत जिथं आजही हे कागद, हे सगळे पुरावे टिकून आहेत, टिकून ठेवले गेलेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं ते चिरंतन काळापर्यंत टिकून ठेवता येईल आणि त्यांचा सखोल अभ्यासही करता येईल. आणि मग केवळ तर्काच्या आधारे आपल्याला हवा तसा इतिहास लिहिण्यापेक्षा हे पुरावे दाखवून इतिहासाचा अभ्यास यापुढेही होत राहील. कॅमेरामन विजय राऊतसह मयुरेश कोंडूर, एबीपी माझा, पुणे.